फर्स्ट डेफिनेशन कॉन्सन्ट्रेशन, काय डेफिनेशन द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेजेंट इन यूनिट वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन इज एक्सप्रेस्ड इन वेरियस युनिट्स. बघा कुणाला म्हणतो कॉन्सन्ट्रेशन, आता या ठिकाणी दोन कन्सेप्ट आहेत, एकाला पण काय म्हणतो सोल्यूट, दुसऱ्याला पण काय म्हणतो सोल्यूशन. सोल्यूट कोणाला म्हणतो, जो डिझॉल्व होतो त्याला पण म्हणतो सोल्यूट, ज्याच्यामध्ये डिझॉल्व होतो त्याला पण काय म्हणणार आहे सोल्यूशन. फॉर एक्झाम्पल NaCl मीठ असेल, सोडियम क्लोराईड असेल तर त्याला आपण काय म्हणतो सोल्यूट. सोडियम क्लोराईड कशामध्ये डिझॉल्व होतो, वॉटरमध्ये, वॉटरला किंवा पाण्याला पण काय म्हणतो सोल्यूशन. येईल का लक्षात, बघा जो डिझॉल्व होतो विरघळतो त्याला पण काय म्हणतो सोल्यूट, ज्याच्यामध्ये डिझॉल्व होतो ज्याच्यामध्ये विरघळतो त्याला पण काय म्हणतो सोल्यूशन. येईल लक्षात, सोडियम क्लोराईड किंवा मीठ असेल, मीठला मिठाला किंवा सोडियम क्लोराईडला पण काय म्हणतो सोल्यूट. ते कशामध्ये विरघळतो त्याला आपण काय म्हणतो वॉटर, किंवा त्याला पण काय म्हणतो सोल्यूशन. येथील दोन कन्सेप्ट लक्षात, कॉन्सन्ट्रेशन काही लो डेफिनेशन द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट मास ऑफ सोल्यूशन, हा युनिट व्हॅल्यूम ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड ऍज कॉन्सन्ट्रेशन. त्याचं पहिले युनिट असते नॉर्मॅलिटी. काय म्हटलं बघा, फर्स्ट युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो नॉर्मॅलिटी. पहिली डेफिनेशन कोणते, कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामध्ये दोनच महत्वाचे शब्द आहेत, कोणते हो, एकाला पण काय म्हणतो सोल्यूट, दुसऱ्याला पण काय म्हणतो सोल्यूशन. जो डिझॉल्व होतो त्याला सोल्यूट म्हणतो, ज्याच्यामध्ये डिझॉल्व होतो त्याला पण काय म्हणतो सोल्यूशन. काय द अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॅल्यूम ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन इज एक्सप्रेस्ड इन वेरियस युनिट्स ऍज फॉलो. पहिलं युनिट कोणता आहे, नॉर्मॅलिटी एन. फर्स्ट युनिट कोणता आहे, नॉर्मॅलिटी, किंवा त्याला आपण काय म्हणतो एन. मग काय नॉर्मॅलिटी, द नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्यूट. नॉर्मॅलिटी कोणाला म्हणतो सांगा, द नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्यूशन इज नोन ऍज नॉर्मॅलिटी. कोणाला म्हणता येईल नॉर्मॅलिटी, परत एकदा सांगा, द नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्यूशन. सोल्यूट कोणाला म्हणतो, जो डिझॉल्व होतो त्याला सोल्यूट म्हणतो, ज्याच्यामध्ये डिझॉल्व होतो त्याला आपण काय म्हणतो सोल्यूशन. कोण सांगता येईल बघा. मग नेक्स्ट नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आपण काय सांगतो, नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. फास्ट दोन डेफिनेशन, एकाला आपण काय म्हणतो कॉन्सन्ट्रेशन, दुसऱ्याला आपण काय म्हणतो हा नॉर्मॅलिटी. कॉन्सन्ट्रेशनचं पहिले युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो नॉर्मॅलिटी. हा निकिता, डेफिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. यस, कॉन्सन्ट्रेशन द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॅल्यूम ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. द कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन इज एक्सप्रेस्ड इन व्हेरियस युनिट्स एज फॉलोज. फर्स्ट नॉर्मॅलिटी, द नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन एज नॉर्मॅलिटी. Formula of normality is equal to normality is equal to number of gram equivalent of solute upon volume of solution in liter. Good. Next, randomly exam, kon sangte fast. Asa vare sanga definition of concentration. Volume of solution is called concentration. The concentration solution is expressed in various units as follows. Normality. The number of gram equivalent of solute present in 1 liter of solution is known as normality. Formula. Normality is equal to number of gram equivalent of solute divided by volume of solution in liter. Okay, good. Next. Mulamadhe exam. Boys. कोण सांगते, एवढा वेळ शुभम. हा 33 कॉन्सन्ट्रेशन, द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. द कॉन्सन्ट्रेशन सोल्यूशन इज एक्सप्रेस्ड इन व्हेरियस युनिट एज फॉलोज. फर्स्ट नॉर्मॅलिटी, द नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्यूशन इज नोन एज नॉर्मॅलिटी. Formula of normality, number of gram equivalent of solute upon volume of solution in liter. ठीक आहे, गुड. नेक्स्ट, आकांक्षा D40 40. यस सर. कॉन्सन्ट्रेशन आणि नॉर्मॅलिटीच्या डेफिनेशन.
concentration the amount of solute present in unit volume of solution is called as a concentration the concentration of solution is expressed in various unit as follows first normality the number of gram equivalent of solute present in 1 liter of solution is known as a normality formula of a normality normality is equals to number of gram equivalent of solution by volume of solution in liter ठीक है गुड नेक्स्ट हाँ ऋषिकेश आवाज येतोय का सुरवश है ऋषिकेश हाँ सांगता है डेफिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन हाँ सांगा बा The amount of soluble present in unit volume of solution is called the concentration. The concentration solution is expressed in various units as follows. Normality, the number of gram equivalent of solute present in 1 liter of solution is known as normality. Normality is equal to number of gram equivalent of solute upon volume of solution in liter. ठीक है गुड हाँ लिखता है एवडे दोन डेफिनेशन ले अमाउंट ऑफ सोल्यूट फर्स्ट एनालिटिकल केमिस्ट्री पहली डेफिनेशन कॉन्सन्ट्रेशन काय लिहिणार मग द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेजेंट इन युनिट वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड ऐज कॉन्सन्ट्रेशन द कॉन्सन्ट्रेशन सोल्यूशन इज एक्सप्रेस्ड इन वेरियस युनिट्स ऐज फॉलोज फर्स्ट नॉर्मैलिटी एन काय लिहू डेफिनेशन The number of gram equivalent of solute present in 1 liter of solution is known as normality. Formula kayo? Normality n is equal to number of gram equivalent of solute divided by volume of solution in liter. Fast. Evdo jala asel tar sangaychi lagel. Don definition. अरे झालं का नो सर कोणता पार्ट लक्षात येत नसेल तर सांगा काय कॉन्सन्ट्रेशन काय डेफिनेशन द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन युनिट व्हॅल्यूम ऑफ सोल्यूशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन The concentration solution is expressed in various unit as follows. First, normality n. The number of gram equivalent of the number of gram equivalent of solute present in 1 liter of solution is known as normality. Normality n is equal to number of gram equivalent of solute
normality n is equal to kya matlab hai wo normality n is equal to number of gram equivalent of solute divide volume of solution in liter kya matlab hai wo normality normality n is equal to normality n is equal to the number of gram equivalent of the number of gram equivalent of solute present in 1 liter of solution is known as normality normality n is equal to normality n is equal to number of gram equivalent of solute divide volume of solution in liter हाँ कंप्लीट झाला असेल तर सांगा यस सर कंप्लीट हाँ सगळ्यांचं झालं बॉईज हाँ शुभम झालं का यस सर झालं हाँ नेक्स्ट बघा नेक्स्ट घ्या फॉर्म्युला काय पहिला फॉर्म्युला नॉर्मॅलिटी एन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम त्याला आपण काय म्हणतो डब्ल्यू एस डिवाइड इक्विवेलंट वेट ऑफ सोल्यूट ई एस इन टू वन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर एन इज इक्वल टू डब्ल्यू एस डिवाइड ई एस इन टू वन अपॉन वी नॉर्मॅलिटीचा पहिला फॉर्म्युला क्रिएट झाला काय येलो फर्स्ट फॉर्म्युला ऑफ नॉर्मॅलिटी n is equal to konta formula la normality n is equal to weight of solute in gram normality n is equal to simple formula normality n is equal to weight of solute in gram ws divide equivalent weight of solute es into 1 upon volume of solution in liter kailo normality n is equal to kai formula il baga normality n is equal to weight of solute in gram ws divide equivalent weight of solute es into 1 upon volume of solution in liter 1 upon volume of solution in liter normality n is equal to ws divide es into 1 upon v normality n is equal to kailo formula normality n is equal to ws divide es into 1 upon v pass ha he don formula la ws manje weight of solute es manje equivalent weight and v manje kay volume of solution in liter don formula la normality che अविनाश झाले का फॉर्म्युला लिहायचे 31 अविनाश ला उठे येस सर झाला का फॉर्म्युला लिहायचा येस सर सांगा बर काय लिहिला नॉर्मॅलिटी एन इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलेंट ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर हां नाइट एन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम upon equivalent weight of solute into upon volume ha 1 upon in liter ha mhanje last formula konta ala ma ws upon es into 1 upon v theek hai next kon sangta ha pranodi d37 formula yes normality is equal to number of gram equivalent of solute upon volume of solution in liter n second n is equal to weight of solute in gram upon equivalent weight of solute into 1 upon volume of solution in liter n is equal to ws upon es into 1 upon v theek hai good next
हाँ ऐश्वर्या D42 फॉर्मूला. यस सर. नॉर्मेलिटी एन इज इक्वल टू नंबर ऑफ ग्राम इक्विवेलेंट ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन लीटर. एन इज इक्वल टू वेट ऑफ सॉल्यूट इन ग्राम WS डिवाइडेड बाय इक्विवेलेंट वेट ऑफ सॉल्यूट ES इनटू 1 डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सॉल्यूशन इन लीटर. एन इज इक्वल टू WS डिवाइडेड बाय ES इनटू 1 अपॉन V. ठीक आहे. नॉर्मेलिटी काय अडचण आहे का बघा. पहिल्यापासून पहिली डेफिनेशन आहे कॉन्सन्ट्रेशन. कोणाला म्हणतो आपण? सोल्युट म्हणजे जो डिझॉल्व्ह होतो त्याला आपण म्हणतो सोल्युट. ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो त्याला आपण काय म्हणतो? सोल्युशन. मग काही लोक कॉन्सन्ट्रेशनचे डेफिनेशन द अमाऊंट ऑफ सोल्युट प्रेझेंट इन युनिट व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. द कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन इज एक्सप्रेस्ड इन वेरियस युनिट ॲज फॉलोज. नॉर्मॅलिटी अँड द नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्युट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन ॲज नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी एन इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्विवेलंट ऑफ सोल्यूट डिवाइड वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लीटर. एन इज इक्वल टू काहीलो एन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. एन इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डब्ल्यू एस डिवाइड इक्विवेलंट वेट ऑफ सोल्यूट ई एस इन टू वन अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लीटर. मग नेक्स्ट फॉर्म्युला काय आलो? एन इज इक्वल टू डब्ल्यू एस डिवाइड बाय ई एस इन टू 1 अपॉन वी. नेक्स्ट डेफिनेशन ला मोलारिटी. हा सेकंड मोलारिटी कॅपिटल एम काहीलो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. पहिल्या मध्ये आपण नंबर ऑफ ग्रॅम्स होतं. जर ग्रॅम घेतलं बघा, नंबर ऑफ ग्रॅम घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मॅलिटी. नंबर ऑफ मोल्स घेतलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? मोलारिटी. येईल का डिफरन्स लक्षात? नॉर्मॅलिटी कुणाला म्हणतो? नंबर ऑफ ग्रॅम्स घेतलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉर्मॅलिटी. नंबर ऑफ मोल्स घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो? मोलॅरिटी. मग काय आला बघा, मोलॅरिटी कुणाला म्हणतो आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मोलॅरिटी. कुणाला म्हणणार मोलॅरिटी सांगा? द नंबर ऑफ मोलॅरिटी कुणाला म्हणतो आपण? द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मोलॅरिटी. मोलॅरिटी एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. काहीलो मोलॅरिटी सेकंड एम मोलॅरिटी कॅपिटल एम काहील द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मोलॅरिटी. मोलॅरिटी इन ब्रॅकेट एम मोलॅरिटी इन ब्रॅकेट एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. हा कोण सांगते मोलॅरिटी डेफिनेशन? फास्ट एक्झाम रँडमली. गणेश नाईक नवरे. हा गणेश फास्ट. हा D50 नंबर ऑफ हॅलो. हा बोला. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन ॲज मोलॅरिटी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. ठीक आहे. श्रद्धा सांगताय मोलॅरिटी इन ब्रॅकेट कॅपिटल एम इज इक्वल टू इन ब्रॅकेट आहे बघा डिवाइड नाही. हा फास्ट श्रद्धा. यस सर. हा मोलॅरिटी कॅपिटल एम कॅपिटल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. हा डेफिनेशन द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्यूशन इज नोन ॲज मोलॅरिटी. ठीक आहे. हा लिहिता डेफिनेशन मोलॅरिटी एम इज इक्वल टू इथे जसं लिहिले तसं या ठिकाणी लिहायचं. मोलॅरिटी एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. एवढा पार्ट डेफिनेशन आणि फॉर्म्युला.
फक्त या ठिकाणी काय मोलॅरिटी इन ब्रॅकेट कॅपिटल एम लिहायचं. मोलॅरिटी इन ब्रॅकेट कॅपिटल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. झाले डेफिनेशन आणि फॉर्म्युला. यस सर. हा गोविंद झाला आहे का? गोविंद आज. हा गोविंद झालं सर. झालं. सांगताय डेफिनेशन मोलॅरिटी? यस सर. हा द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन इज नोन एज मोलॅरिटी. हा मोलॅरिटी इन ब्रॅकेट एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्युट डिवाइड ए वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. हा मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी मध्ये काय फरक आहे सांगता येईल का? नॉर्मॅलिटी मध्ये ग्रॅम. हा मोल. मोलॅरिटी मध्ये मोल्स ऑफ सोल्यूट. हा गुड. नॉर्मॅलिटी म्हणजे काय? ग्रॅम इक्विवेलेंट. आणि मोलॅरिटी म्हणजे काय? मोल्स, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड फॉर्म्युला आहे, त्याचा फॉर्म्युला पुढे बघा. कॅपिटल एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स डब्ल्यू एस. आता या ठिकाणी इक्वॅलंट वेट न घेता काय घ्यायचंय? मॉलिक्युलर वेट घ्यायचं. काय डिफरन्स आहे बघा. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये नॉर्मॅलिटी मध्ये आपण काय घेतलं होतं? इक्विवॅलंट वेट ईएस घेतलं होतं. आता ईएस घेतोय का नाही? या ठिकाणी आपण काय घेतो? एम एस घेतो. मग काय येईल बघा. कॅपिटल एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स डब्ल्यू एस डिवाइड मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट एम एस इन टू वन अपॉन वी. काय येईल बघा. कॅपिटल एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डब्ल्यू एस डिवाइड मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट एम एस इन टू वन अपॉन वी. मग काय येईल? कॅपिटल एम इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला? कॅपिटल एम, कॅपिटल एम इज इक्वल टू डब्ल्यू एस डिवाइड बाय एम एस इन टू वन अपॉन वी. काय येईल फॉर्म्युला सांगा. कॅपिटल एम इज इक्वल टू, कॅपिटल एम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डब्ल्यू एस डिवाइड मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट एम एस इन टू वन अपॉन वी. कॅपिटल एम इज इक्वल टू डब्ल्यू एस डिवाइड एम एस इन टू वन अपॉन वी. हा लिहिता येईल ला दोन फॉर्म्युले. हां झालं का बघा फास्ट. कंप्लीट सर. हां संस्कृती डी 12 सांगा सेकंड फॉर्म्युला मोलॅरिटी. यस सर. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. m is equal to weight of solute in gram upon molecular weight of solute into 1 upon volume of solution in liter. m is equal to ws upon ms into 1 upon v. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगते? हा अनिकेत D22. अनिकेत. यस सर. हा weight of solute in gram. हा अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इनटू 1 अपॉन वी. हां नेक्स्ट पुढचा फॉर्म्युला डब्ल्यूएस अपॉन एमएस इनटू 1 अपॉन वी. ठीक आहे. काय डिफरन्स आहे दोन्हीत मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी मध्ये सांगा बस. आणि के हा मोल्स आणि ग्रॅम. हा मोल्स असेल तर त्याला काय म्हणायचं? नंबर ऑफ मोल्स घेतले तर त्याला काय म्हणायचं सांगा? मोलॅरिटी.
आणि नंबर ऑफ एंड नंबर ऑफ ग्राम्स घेतले तर नॉर्मलिटी मोलिटी. हा ठीक आहे. नेक्स्ट थर्ड फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला काय? मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन आपण कशाने दाखवतो? एक्स नी. कोणता फॉर्म्युला आहे? थर्ड. त्याला आपण काय म्हणतो? मोल फ्रॅक्शन. इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर एक्स. काय डेफिनेशन आहे? इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स टू टोटल नंबर ऑफ मोल्स ऑल द सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. काय म्हटलंय बघा? इट इज द रेशियो ऑफ, कोणाचा रेशियो आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. सपोज अ बायनरी सोल्युशन इज मेड अप ऑफ एन ए, नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉम्पोनंट ए, अँड एन बी, नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉम्पोनंट बी. इथं स्मॉल एन आणि कॅपिटल ए पाहिजे. इथं दिले बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ ए एक्स ए इज इक्वल टू एन ए डिवाइड बाय एन ए प्लस एन बी. सेकंड मोल फ्रॅक्शन ऑफ बी, सेकंड मोल फ्रॅक्शन ऑफ बी एक्स बी इज इक्वल टू एन बी डिवाइड बाय एन ए प्लस एन बी. काय म्हटलंय बघा? नेक्स्ट मोल फ्रॅक्शन इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर एक्स. काय म्हटले हो? मोल फ्रॅक्शन इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर एक्स. मोल फ्रॅक्शन आपण कशाने दाखवतोय? एक्स या लेटरने दाखवतोय. जर मोल फ्रॅक्शन हा एक्स या लेटरने दाखवला तर काय येईल डेफिनेशन? इट इज द रेशियो ऑफ, काय म्हणता येईल? इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स. इट इज द, सिंपल आहे, मोल फ्रॅक्शन एक्स, मोल फ्रॅक्शन एक्स. इट इज द रेशियो ऑफ, इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स. इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. सपोज अ बायनरी सोल्युशन इज मेड अप ऑफ, सपोज अ बायनरी सोल्युशन इज मेड अप ऑफ एन ए मोल्स ऑफ कॉम्पोनंट एन ए अँड एन बी मोल्स ऑफ कॉम्पोनंट बी. इथं ये बघा काय लिहायचं आहे? एन ए मोल्स ऑफ कॉम्पोनंट ए अँड एन बी मोल्स ऑफ कॉम्पोनंट बी. देन मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय लिहू? मोल फ्रॅक्शन ऑफ ए एक्स ए इज इक्वल टू एन ए प्लस एन बी. मोल फ्रॅक्शन ऑफ बी एक्स बी इज इक्वल टू एन बी डिवाइड एन ए प्लस एन बी. कोण सांग? गणेश डी 23, गणेश जाधव. गणेश झोपलेत का काय? डी 23. यस सर. हा सांगा बरं, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द substance present in the solution. Suppose binary solution is made up of na moles of component a, component a and nb, nb moles of component b. Then first mole fraction of a is equal to na upon na plus nb. Second मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल टू एन बी अपॉन एन ए प्लस एन बी. ठीक आहे. नेक्स्ट वैभवी डी 04. मोल फ्रॅक्शन एक्स इट इज द, इट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. सपोज बायनरी सोल्युशन इज मेड अप ऑफ एन ए मोल्स ऑफ कॉम्पोनंट ए अँड एन बी मोल्स ऑफ कॉम्पोनंट बी. देन मोल फ्रॅक्शन ए इक्वल टू एन ए अपॉन एन ए प्लस एन बी. मोल फ्रॅक्शन ऑफ बी इक्वल टू एन बी अपॉन एन ए प्लस एन बी. हे पण सांगायचं बघा, मोल फ्रॅक्शन ऑफ ए इन ब्रॅकेट एक्स ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन ए प्लस एन बी. मोल फ्रॅक्शन बी इन ब्रॅकेट एक्स बी इज इक्वल टू एन बी डिवाइड बाय एन ए प्लस एन बी. हा बायनरी म्हणजे काय? दोन सबस्टन्स एकत्र आलेत. कोणते दोन सोल्युशन एकत्र आले? तो ए आणि बी. हा दोन सोल्युशन्स, हा दोन सोल्युशन्स कोणते? ए आणि बी.
जर दोन सोल्यूशन एकत्र आले तर त्याला पण काय म्हणतो बायनरी. बायनरी कोणाला म्हणायचं? दोन सोल्यूशन्स आहेत. कोणते सोल्यूशन्स आहेत? पहिलं सोल्यूशन आहे ए, दुसरं सोल्यूशन आहे बी. या दोन्हीला आपण काय म्हणतो? बायनरी सोल्यूशन. हा एक जण सांगा बरं रँडमली. गोविंद. हा गोविंद पवार सांगा बरं. हा मोल फ्रॅक्शन डेफिनेशन. इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द सबस्टन्स प्रेझेंट इन द सोल्युशन. सपोज बायनरी सोल्युशन इज मेड अप ऑफ एन ए मोल्स ऑफ कॉम्पोनंट ए अँड एन बी मोल्स ऑफ कॉम्पोनंट बी. देन फर्स्ट मोल फ्रॅक्शन ऑफ ए एक्स ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन ए प्लस एन बी. सेकंड मोल फ्रॅक्शन ऑफ बी एक्स बी इज इक्वल टू एन बी अपॉन एन ए प्लस एन बी. ठीक आहे ला एवढं. थर्ड डेफिनेशन कम्प्लीट करा. थर्ड डेफिनेशन आणि फॉर्म्युला. हा झाला कम्प्लीट. कम्प्लीट सर. हा बघा नेक्स्ट पार्ट प्रॉब्लेम्स. हा फर्स्ट प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स फर्स्ट कॅल्क्युलेट नॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी ऑफ सोल्युशन which contain 4.9 of H2SO4. First problem, calculate normality and molarity of solution which contain 4.9 gram of H2SO4. झालं का बघा प्रॉब्लेम. फर्स्ट काय म्हटले हो? कॅल्क्युलेट नॉर्मॅलिटी अँड मोलॅरिटी ऑफ सोल्युशन विच कंटेन 4.9 ग्रॅम ऑफ H2SO4. आता या ठिकाणी वेट दिलंय आपल्याला किती आहे हो? 4.9. वेट दिलंय आपल्याला किती आहे? 4.9. आता आपल्याला MS मॉलिक्युलर वेट काढायचं आहे. H2SO4 इज इक्वल टू MS. H2 म्हणजे 2 इंटू हायड्रोजन प्लस सल्फर प्लस काहीलो 4 × ऑक्सिजन येईल लक्षात. H2SO4 कसं डिवाइड केलंय बघा. 2 × हायड्रोजन प्लस एस प्लस 4 × ऑक्सिजन अगोदर घेतलाय. आपल्याला माहित आहे हायड्रोजनचा सिम्बॉल काय? अटॉमिक नंबर 1, मास नंबर 1. सल्फर असेल तर काय असतोय? 16 ऍटॉमिक नंबर आहे, 32 हा मास नंबर आहे. ऑक्सिजन असेल तर 8O16 आहे. येईल का लक्षात? तीन सिम्बॉल कोणते आहेत? 1H1 असेल तर त्याला आपण हायड्रोजन म्हणतो.
सेकंड सल्फर असेल तर ॲटॉमिक नंबर 16 आहे, मास नंबर 32 आहे, आणि ऑक्सिजन असेल तर काय 8O16. दोन हायड्रोजन, 2 × हायड्रोजन प्लस सल्फर प्लस 4 × ऑक्सिजन. 2 × हायड्रोजन असेल तर काय हो, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, मास नंबर 1, म्हणजे मास नंबर 1 असेल तर 2 × 1 प्लस ऑक्सिजन घेतलाय 4O, मास नंबर काय ऑक्सिजनचा 16 × 4 प्लस सल्फरचा मास नंबर काय 32. मास नंबर एम एस किती आला हो, हा 98. हा सल्फ्युरिक ऍसिड असेल तर काय येतो मॉलिक्युलर वेट 98. सगळ्याच आलं का बघा, 2 × हायड्रोजन प्लस सल्फर प्लस 4 × ऑक्सिजन, मॉलिक्युलर वेट ऑफ H2SO4 इज 98. हा सगळ्यांचं आलं का? यस सर. हा नेक्स्ट बघा दा, आता आपल्याला इक्विवॅलंट वेट काढायचं आहे. इक्विवॅलंट वेट इज इक्वल टू ES इक्वल टू 98/2. हा इक्विवॅलंट वेट का कसं काढतो आपण, या ठिकाणी जर गेलं तर आपण काय केलं, आयोनायझेशन मॉलिक्युलर वेट अपॉन व्हॅलन्स. हा मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय व्हॅलन्सी. आता या ठिकाणी व्हॅलन्सी काय हो, याला जर आपण आयोनायझेशन केलं तर काय येतं, 2H+ प्लस सल्फेट मायनस मायनस, म्हणजे व्हॅलन्सी काय येते 2 येईल का. H2 म्हणजे काय, ट्वाईस एच प्लस प्लस H2SO4 आपण आयोनायझेशन केलं तर काय येतं, ट्वाईस एच प्लस प्लस सल्फेट मायनस मायनस, म्हणजे एच व्हॅलन्सी काय 2 आहे. इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय व्हॅलन्सी, आणि या ठिकाणी या फॉर्म्युला सल्फ्युरिक ऍसिडची व्हॅलन्सी काय 2 आहे, म्हणून इक्विव्हॅलंट वेट काय आलं 49. बघा काय आलं, मॉलिक्युलर वेट किती आलं 98 आलं. मॉलिक्युलर वेट किती आलं 98, इक्विव्हॅलंट वेट किती आलं 49. मग लिहा फर्स्ट फॉर्म्युला, नॉर्मॅलिटी एन इज इक्वल टू, फर्स्ट फॉर्म्युला नॉर्मॅलिटी एन इज इक्वल टू काहीलो WS डिवाइड बाय ES इंटू 1/V. आता आपण WS काढलाय काय, 4.9 डिवाइड बाय ES किती आहे 49. आता व्हॅल्यूम ही 1 आहे, मग काय आलो, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू 0.1 नॉर्मल. पहिल्याचं आन्सर काय आलं 0.1 नॉर्मल. मोलॅरिटी पण काढा, काय येईल मॉलॅरिटीचा फॉर्म्युला, एम इज इक्वल टू WS डिवाइड बाय MS इंटू 1/V. इक्विव्हॅलंट वेट घेतलं की नॉर्मॅलिटी लिहितो आपण, मॉलिक्युलर वेट घेतलं की मॉलॅरिटी, येईल का लक्षात. बघा दोन फॉर्म्युले, जर आपण इक्विव्हॅलंट वेट घेतलं तर काय मिळतं आपल्याला, नॉर्मॅलिटी मिळते, आणि मॉलिक्युलर वेट घेतलं तर काय मिळतं, मॉलॅरिटी मिळते. हा परत एकदा सांगा, जर आपण काय केलं, हा जर आपण काय केलं, कसलं वेट घेतलं आपण, इक्विव्हॅलंट वेट घेतलं तर नॉर्मॅलिटी, हा आणि मॉलिक्युलर वेट घेतलं तर मॉलॅरिटी. हा काय आली मॉलॅरिटी, मग 0.05. हा 0.05 मोलार आलं का सगळ्यांचा प्रॉब्लेम, कुणाला काय डाऊट आहे का विचारत चला जरा फास्ट. हा काय डाऊट असेल तर सांगा फास्ट. पहिला प्रॉब्लेम खूप सोपा आहे, असे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात, ऑब्जेक्टिव्ह टाईपच आहे. हा डाऊट आहे का कुणाला काय, मग सेकंड सोडवता आता तुम्ही, हा कोण सोडवते बघू आपण. बघा व्हॉट इज द वेट ऑफ सोडियम कार्बोनेट, हा काय म्हटले बघा, व्हॉट इज द वेट ऑफ सोडियम कार्बोनेट वाईल इट हॅव्हिंग नॉर्मॅलिटी दिले 0.1 नॉर्मल, मोलॅरिटी दिले 0.2 मोलार इन 1 लिटर सोल्युशन. काय काय दिले सांगा, नॉर्मॅलिटी किती दिले 0.1 गिवन, मोलॅरिटी काय दिले 0.2, आणखीन काय दिले, व्हॅल्यूम दिले किती 1 लिटर, आणखीन काय दिलं आहे, कंपाऊंड दिलंय सोडियम कार्बोनेट Na2CO3. हा काय येईल, सोडियम कार्बोनेट म्हणजे काय फॉर्म्युला आहे त्याचा, Na2CO3. तुम्हाला मला वाटतं 11वी किंवा 12वीला झालेले प्रॉब्लेम आहेत, झालेत का नाही हो, हा झाले नसतील तरी झालेत का नाही, अरे काय विचारलंय.
झाले सर. हा 11वीचा पहिला टॉपिक आहे. हा ठीक आहे, सोडवा बरं बघू. नॉर्मॅलिटी किती दिले, 0.1 नॉर्मल. मोलॅरिटी 0.2. आणखीन काय दिले, व्हॉल्यूम दिले 0.1. दिलेला कंपाऊंड कोणता आहे, सोडियम कार्बोनेट. सोडवा येईल का बघू. बघा आता सोडियम ॲटॉमिक नंबर काय या ठिकाणी दिलेतच बघा. हा सिम्बॉल दिले, सोडियम असेल तर काय ॲटॉमिक नंबर 11 आहे, मास नंबर 23 आहे. सेकंड एलिमेंट कोणता आहे, कार्बन आहे, 6C12. थर्ड एलिमेंट कोणता आहे, ऑक्सिजन आहे, 8O16. हे लिहायची गरज नाही, तुमच्या माहितीसाठी असावं. हा कोणते तीन एलिमेंट्स आहेत, दोन सोडियम आहेत, एक कार्बन आहे, तीन ऑक्सिजन आहेत. कंबाईन केला तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, सोडियम कार्बोनेट. पहिला एलिमेंट आहे सोडियम, 11Na23. सेकंड 6C12. थर्ड 8O16. हा लिहिलं एवढं. आपल्याला काय काढायचं आहे, डब्ल्यू एस नॉर्मॅलिटी दिले, मॉलिक्युलर वेट दिले. हा नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी दिले. लिहिले एवढं, प्रॉब्लेम लिहिलं का सांगा. यस सर. हा ठीक आहे, मग बघा. फर्स्ट काय लिहिलो, फॉर्म्युला घ्या आणि त्याची व्हॅल्यू टाका. आता मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर वेट आपल्याला एम काढावं लागेल. काय बघा, इथं 2 × Na प्लस कार्बन प्लस 3 × ऑक्सिजन. हा 2 × Na, 2 Na चं मास नंबर किती दिला आहे इथं, 23. 2 × 23 प्लस कार्बन किती आहे, 12, प्लस CO3 असेल 60 × 3. मॉलिक्युलर वेट काय आलं याच, 106. आलं का बघा मॉलिक्युलर वेट, 106 ms. हा मग इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय व्हॅलन्सी. आता बघा, Na2CO3 असेल तर त्याचं आयनायझेशन झालं तर काय येईल, ट्वाईस Na++ CO3− म्हणजे काय, ms/2. याची व्हॅलन्सी काय, 2. 106/2. मग काय आलं याचं आन्सर, ES=53. अरे कोणता पॉइंट लक्षात येत नसेल तर सांगा. हा केलं का राईट, पहिल्यांदा मॉलिक्युलर वेट काढलं, त्याच्यावरून आपण इक्वॅलंट वेट काढलं. इक्वॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय व्हॅलन्सी. 106/2 इज इक्वल टू ES=53. हा झालं कम्प्लीट. समृद्धी D36. येस सर. हा मग सोडवता का पुढं. आता तुम्हाला काय काय मिळालं बघा, व्हॅल्यूम मिळालं, नॉर्मॅलिटी मिळाली, मॉलिक्युलर वेट मिळालं, इक्वॅलंट वेट मिळालं. मग लिहा पहिला फॉर्म्युला, कोण सांगते बघू आन्सर. आपल्याला काय काढायचं आहे सांगा, काय विचारलंय त्याने, कोण सांगते. हा मग सोडव पहिला फॉर्म्युला. काय येईल पहिला फॉर्म्युला, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू WS/ES × 1/V. आपल्याला ES मिळाले, नॉर्मॅलिटी मिळाले, व्हॅल्यू मिळाले, मग WS काढा. नॉर्मॅलिटी दिलेली आहे आपल्याला, ES आपण डिटरमाइन केलंय, व्हॅल्यूम मिळालंय 1. व्हॅल्यूम किती, 1.3. किती, 5.3. 5.3 बघू आपण. हा ठीक आहे, गुड. बघा आन्सर, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू WS/ES × 1/V. नॉर्मॅलिटी काय, 0.1 इज इक्वल टू WS/53 × 1/1. WS=0.1 × 53 WS=5.3 g. आलं का सगळ्यांचं आन्सर. अरे सांगा फास्ट. यस सर. सर आपण इक्विव्हॅलंट वेट काढण्यापेक्षा जर वरतूनच मोलॅरिटीच्या फॉर्म्युल्याने काढला असत, तर मोलॅरिटीच्या फॉर्म्युल्याने काढला असतो वेट, तर तसं वेगळं येते सर, 21.2 येते. मग तसं काढलं
कशावरून काढलं तर मोलॅरिटी वरून 21.2 येते, वेगळे येते. आपण एकच फॉर्मॅट वापरतो, अगोदर मॉलिक्युलर वेट काढतो, इक्वॅलंट वेट काढतो, इक्वॅलंट वेट वरून काढतो. तिथं ऑप्शन आता तुम्हाला काय असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एक्झाम आहे बरोबर, तिथं ऑप्शन येईल तुम्हाला. अरे काय सांगायचंय मला लक्षात आलं का तुम्हाला? हा, तुम्हाला टोटल ऑप्शन किती राहणार आहेत? 4. त्यामधला एक ऑप्शन करेक्ट, नसेल तर दोन दिले तर ए अँड बी असं येईल, नसेल तर सिंगल दिला तर सिंगल. एक्झाम तुमची कशी आहे? कसे तो परीक्षा तुमच्या? एमसीक्यू आहेत म्हणल्यावर काय ती करणार, एक आन्सर करेक्ट देणार, बाकीचे तीन आन्सर कसे असणार आहेत? रॉंग. करेक्ट आन्सर फक्त ओळखायचं आहे तुम्हाला, येईल लक्षात? हा निकिता, काय डाऊट आहे का? नो सर. हा ठीक आहे, मॉलिक्युलर इक्वॅलंट वेट नाही काढा, मॉलिक्युलर वेट नाही काढा. तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह आन्सर दिले ते तिथे टिक करा. नेक्स्ट, कुणाला काय डाऊट आहे का आता? मग एक सोडवता का तुम्हाला? सोडवा देऊ का एक? अरे काय विचारतो? येस सर. ठीक आहे, नाहीतर आपण उद्या बघू. येईल का लक्षात काय काय बघितलं बघा? डेफिनेशन फक्त लक्षात ठेवा. पहिली डेफिनेशन कोणते? कॉन्सन्ट्रेशन. काय डेफिनेशन? द अमाऊंट ऑफ सोल्युट प्रेझेंट इन युनिट व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. द कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन इज एक्सप्रेस्ड इन व्हेरियस युनिट, फर्स्ट नॉर्मॅलिटी एन. The number of gram equivalent of solute present in 1 liter of solution is known as normality. Normality, molarity, त्यानंतर काय बघितलो आपण? मोल फ्रॅक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स, येईल लक्षात? कोणाला काय डाऊट आहे का? ठीक आहे, दोन एक्झाम्पल बाद झाले, वाटलंच तर आपण एखादा एक्झाम्पल घेऊ आणि क्रोमॅटोग्राफीला जाऊ. क्रोमॅटोग्राफीचे दोन टाइप्स आहेत, क्रोमॅटोग्राफी आपण फार तर बघू. ठीक आहे, हा अटेंडन्स टाका साइड बाय साइड, अटेंडन्स मार्क करा सगळे.